The Guardian Minister of Solapur, Datta Bharane, has inaugurated the PSA Oxygen plants at Civil Hospital Solapur in presence of MLA Praniti Shinde, MLA Rajendra Raut, District Collector Milind Shambharkar, Dean Dr Sanjeev Thakur and several other delegates. Collector Milind Shambharkar reported that the plant can generate much more oxygen than the requirement. He also told that the district can handle third wave with the help of these oxygen plants. आजचा हा दिवस सोलापूर जिल्हा आणि सोलापूर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे. आपल्याला कल्पना आहे कोविडच्या कालावधीमध्ये ऑक्सिजनची फार आपल्याला आवश्यकता असते आणि ऑक्सिजन मिळत नाही अशी नेहमी ओरड होत असते. त्यामुळे आपण यावेळी या जिल्ह्याचा प्लॅन असा बनवलेला आहे की मागच्या वेळी आपल्याला जितकी आवश्यकता होती त्याच्या 3 पट ऑक्सिजनचा साठा आपल्या जिल्ह्यामध्ये राहील अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे. मागच्या वेळी पूर्ण जिल्ह्याची जी रिक्वायरमेंट होती ती 63 मेट्रिक टन होती, त्याची 3 पट म्हणजे 190 मेट्रिक टन ऑक्सिजन आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध राहील याची आम्ही व्यवस्था केलेली आहे. त्याचा पहिला भाग म्हणून सिव्हिल हॉस्पिटल ज्याची कॅपॅसिटी जवळजवळ 700ची आहे, ते 700 ते 700 पेशंट्सना रेग्युलर ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकेल अशी आपण फॅसिलिटी निर्माण केलेली आहे. हे जे 4 प्लांट्स इथे लावले आहे ज्याचं उद्घाटन आता झालेलं आहे, याच्यामधून 635 सिलेंडर्स निर्माण होणार आहेत आणि ह्या ज्या 32 KL ज्या टँक्स आहेत त्याच्यामधून साधारण 400 सिलेंडर्स निर्माण होणार आहेत. असं जर आपण विचार केला तर 1000 सिलेंडर्सची क्षमता ह्या पर डे या हॉस्पिटलमध्ये आपण निर्माण केलेली आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही,